2023 या वर्षामध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. कोणत्या आहेत त्या घटना, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. 2023 राशीभविष्यानुसार वृषभ राशीच्या लोकांना 2023 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या थोडंसं अस्थिर असणार आहे. वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. जानेवारी ते एप्रिल दरम्यान आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला अनेक मार्गांनी पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या काळात तुम्हाला एकापेक्षा जास्त माध्यमांमधून पैसे सुद्धा मिळू शकतात. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये मात्र खर्च वाढतील. धार्मिक आणि शुभ कार्यांवर सुद्धा खर्च होतील. त्यानंतर अनेक अनावश्यक खर्चांना सुरुवात होईल, जे तुम्हाला इच्छा नसतानाही करावे लागतील. काही सहलींवर तर काही आजारांवर पैसे हे खर्च होतीलच. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आर्थिक स्थिती पुन्हा सुधारण्यास सुरुवात होईल. खर्चात कपात होईल आणि तुमचं उत्पन्न वाढू लागेल. म्हणजे थोडक्यात काय, तर आर्थिक स्थिती तुमची चढ उतार असणारी असेल. नोकरी आणि व्यवसायाचा विचार करता वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल. त्यांची योग्यता सिद्ध करण्याची त्यांना संधी मिळेल. तुमची वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात कुठेतरी बदली होऊ शकते. या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यानंतर वर्षभर मेहनत मात्र करावी लागेल. या वर्षात जून ते नोव्हेंबर दरम्यान नोकऱ्यांमध्ये चढ उतारही पाहायला मिळतील. या काळात नोकरीत बदल आणि नवीन नोकरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. काही महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांसाठी विभागीय बदल होऊ शकतात. हे वर्ष व्यापारी जगताशी संबंधित लोकांसाठी चांगलं आहे. परदेशाशी संबंधित व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार सुद्धा होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगतिशील असाल. सुरुवातीला तुमचं लक्ष पूर्ण व्यवसाय सुधारण्यावर असेल. वर्षाचा मध्य व्यवसायात चांगले यशही देऊन जाईल. परंतु वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला नुकसान आणि व्यवसायात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे त्या गोष्टींचीही तयारी ठेवा. आता वळूया कौटुंबिक गोष्टींकडे. वृषभ राशीच्या जातकांना, जातक म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांना, कौटुंबिक जीवनाबाबत सुखद बातमी मिळेल. म्हणजे एखादी आनंदाची बातमी तुम्हाला यावर्षी मिळू शकते. कौटुंबिक पातळ्यांवर वर्षाच्या सुरुवातीला तुमचा कल तुमच्या कुटुंबाकडे राहील. या काळात तुम्ही कुटुंबाच्या सुखाची पूर्ण काळजी घ्याल. तुम्ही स्वतः मानसिक दडपणाखाली असला तरी सुद्धा कुटुंबात मात्र आनंद टिकवून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कौटुंबिक जीवनात तणाव वाढेल आणि प्रिय व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुमची चिंता वाढू शकते. पण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. घरात एखादं धार्मिक कार्य होऊ शकतं, शुभ कार्यही होऊ शकतं. वृषभ राशीच्या तरुण तरुणींचं लग्न जमण्याचे सुद्धा योग आहेत. जर तुम्ही स्थळ शोधत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यावर्षी नक्कीच यश येईल. ज्योतिषीय उपायसुद्धा तुम्ही काही करू शकता, ज्यामुळे 2023 ज्या काही थोड्याफार अडचणी तुम्हाला येत आहेत त्याही दूर होतील. त्यातला पहिला उपाय म्हणजे शुक्रवारी माता महालक्ष्मीच्या श्री सूक्ताचं पठण करा किंवा महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचं पठणही तुम्ही करू शकता. शनिवारी मुंग्यांना पीठ खायला द्यावं किंवा माशांना खायला द्यावं. आरोग्य चांगलं असेल तर शुक्रवारी तुम्ही उपासही करू शकता. हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच 2023 हे वर्ष तुम्हाला आणखीन चांगलं जाईल. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.